राजाला तुझं फोन भी लागत नव्हता, तू कुठं आहेस हे कुणाला भी माहिती नव्हतं. राजा 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 अरे काय काय कुठं गेला होता सा तुला तर मी राजा हे काय झालं तुला काय झालं काय तुला हे अगं म्हण थांब 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 जरा त्याला दम खाऊ दे जरा आणि तू भी जरा दम खा. पण आधीराज बरा आहेस तर वय तात्या काल मी निमगावला गेलो होतो ना तिथनं येता येता बाईक वरनं पडलो म्हणून हे सगळं काय अरे तुला लागलं तर नाही नाहीये बाबा तुला नाही आहे डेव बरा आहे मी पण बाईक खराब झाली ती रिपेअर करत बसलो म्हणून उशीर झाला आणि त्यात फोन भी बंद पडला माझा. राजा रामच्या सगळ्यांचा जीव टांगलीला लागला होता आणि तुझा फोन बंद पडला होता तर दुसऱ्या कोणाच्या तरी फोनवरनं फोन करायचा ना मग. सुचलंच नाही का मला पण आता आलो आहे ना मी. वय वय र लेकरा गाडीमुळे तुझी लय अपघात झाली असेल ना रे काहीतरी खाऊन घे आणि तू बी आराम कर आता हा चल. दाद्या नित्यासोबत होतास ना सेंटचा वास बी यायलाय तिच्या. सावरे तू जसा विचार करायलीस तस काय बी नाही. नित्या मॅडमनं लई मोठ्या संकटातून वाचवलंय मला. दादा अरे काय झालं होत समजा सांगेन मी तुला नंतर पण तू घरात कुणालाच काय सांगू नकोस उगाच टेन्शन घेत बसतील ते. लक्ष्मी अग शांत हो बाळ तुझा बाबा आता सुखरूप आहे तुझ्या आईनं वाचवलं त्याला पहिल्यासारखंच. आई आई माझ्या बाबाला वाचवलंस तू परत एकदा वाचवलं. लक्ष्मी शांत हो संकट टळले आता नको रडूस शांत हो बघू. पण गौरे हे सगळं आधीसारखंच घडलं आहे पुढं पुढे येणारी संकट आधीसारखीच तर येणार नाहीत ना. पुढल्या संकटाची ना आधीच असेल